क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तियाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। संघामध्ये आपण पाहतायची सुरुवात चांगली आहे। सुरुवातीला कोण कमी असल्यामुळे उत्साहामध्ये मतदान दिसत आहे, मतदानाला रांगा लागलेल्या आहेत आणि माझं सुद्धा मत आंबेडकर नगर शिवाजीनगरच्या क्षेत्रामध्ये आंबेडकर नगरच्या या नगरपालिकेच्या शाळेमध्ये या ठिकाणी आहे आणि मी कुटुंबासहित या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन माझं मत या ठिकाणी देऊन आलेलो आहे। मी तर सर्वांना आवाहन करायचं आहे मला की लोकशाही प्रबळ करण्याकरता, लोकशाहीला अधिक मजबूत करण्याकरता देशामध्ये सर्वत्र मतदान होत आहे। आपणही मतदान मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे। मला याच्या काहीच प्रतिक्रिया द्यायची नाहीये। मतदान सुरू आहे, मतदान सुरू आहे आणि मतदान सुरू असताना मला कुठली राजकीय स्टेटमेंट करायचं नाहीये। बघू, मूड ऑफ द नेशन सेट झालेला आहे आणि त्या देशामधल्या मूड प्रमाणेच या ठिकाणी मतदान उत्साहामध्ये निश्चित पार पडेल। एक भारताचा नागरिक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आज मी मतदान करण्यासाठी सकाळी लवकर आलो आहे। खरं म्हणजे गेले 3 महिने माझी तब्येत बरोबर नव्हती, आजच मी घराच्या बाहेर पडलो आहे, पण मला मतदान करायला मिळालं आहे तो मी म्हणजे आनंद आहे मला। हो, परिणाम काय? चव्हाण साहेब हे विकासाचा दृष्टिकोन असलेला नेता आहे आणि त्यांचं एकच कर्तव्य आहे किंवा त्यांचं एकच एम आहे की नांदेडचा विकास झाला पाहिजे आणि नांदेडमध्ये अनेक कामं आणि विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे अशोकरावांसारख्या नेत्याला विकासाची चाळ त्यांना चांगली आहे आणि ते चांगलं काम करून दाखवतील असं मला वाटतं। मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, यात काही वाद नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासूनचा हा लढा चालू आहे। काही घडामोडी गेल्या काही दिवसात घडल्या, परंतु समाज त्यांनी संतुष्ट नाही आहे। जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत ते ऐकायला तयार नाही आणि साहजिक आहे, कारण गेल्या अनेक वर्षाचा तो लढा आहे आणि शेतीमध्ये राम राहिला नाही म्हणून मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज पडते आहे आणि म्हणून समाजाची जी भावना आहे ती योग्य आहे असं मला वाटतं। गेली अनेक दशक तुम्ही काँग्रेसचं मतदान करताना, आज पहिल्यांदा भाजपला करता, गेली अनेक वर्ष नेते आमचे नेते अशोकराव चव्हाण आहेत। नेते जे म्हणतील नेते जिथे जातील तिथे आम्ही असणारच। अस्सलाम वालेकुम, मैं इम्रान खान, हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।